शेंद्रा कमंगर इथल्या मांगीर बाबांच्या यात्रेत न्यायालयाच्या आदेशानं गळ टोचण्याच्या आघोरी प्रथेवर बंदी घालण्यात आली. मागील 100 वर्षात पहिल्यांदाच गळ टोचणी बंद होणार आहे. कोणत्याही भाविकानं ही अघोरी प्रथा करू नये यासाठी पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. मागील 100 वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा कमगर इथल्या मांगीर बाबा यांच्या यात्रेत भाविक नवसाची परतफेड म्हणून पाठीला लोखंडी अणुकुचीदार गळ टोचून घेत गळ खेळतात. दरवर्षी या यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. गळ टोचणे या यात्रेचं वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत दरवर्षी हजारो भाविक गळ टोचून नवस फेडायचे. मात्र मागील 2 वर्षांपासून या अघोरी वृत्तीला मंदिर प्रशासन, पोलीस विभाग, ग्रामपंचायत आणि सामाजिक संघटनांनी प्रखर विरोध केला होता. त्यासाठी जनजागृती करण्यात येत होती. हे प्रकरण न्यायालयात होतं. उच्च न्यायालयानं या अघोरी प्रथेवर बंदी घातली असल्यानं या वर्षीपासून यात्रेत गळ टोचण्याला बंदी असल्यानं पोलीस यात्रेत आलेल्या भाविकांवर लक्ष ठेवून आहेत. असा प्रकार दिसल्यास त्या भाविकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली आहे. यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे जसे दारू, जुगार, मटका, सोरट वगैरे हे कोणत्याही प्रकारचे आम्ही त्याच्यावर प्रतिबंध केलेले आहे. दारूवरती आम्ही नुकतीच काल मोठ्या प्रमाणावर गावठी दारू ही नाश केलेली असून त्या दारू अवैध विक्रेत्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच सदर बंदोबस्तामध्ये आम्ही एकूण 100 कर्मचारी व 15 अधिकारी असे तैनात केलेले आहे व बंदोबस्त योग्य प्रकारे सुरू आहे. हा पाकिटमार किंवा चेन स्नॅचिंग किंवा कोणत्या महिलेची छेडछाड होणार नाही याकरता महिलांचे स्पेशल पथक देखील आम्ही स्थापन केले आहेत. ते साध्या गणवेशात यात्रेमध्ये गस्त घालत आहेत. अशा प्रकारे कोणते प्रकार दिसून आलास त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे.